2017 साली विचारलेला प्रश्न दुर्गा 49 नंबरचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत ए ला सी म्हटलं, बी ला डी म्हटलं, सी ला ई म्हटलं असे क्रमाने म्हणत गेल्यास कोणाला पी म्हणावे. प्रश्न पाहा, कोणाला पी म्हणावे हा प्रश्न आहे. 2017 सालच्या फेब्रुवारी महिन्यात जी परीक्षा झाली त्या परीक्षेला विचारलेला हा प्रश्न होता. त्याला पर्याय आहे, पहिला एन, दुसरा आर, तिसरा क्यू आणि चौथा एस असे चार पर्याय आहेत. आपण त्याचं उत्तर शोधूया काय देते. तुम्ही निरीक्षणाने पाहून लगेच उत्तर द्या, पण आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया. ए ला सी म्हटलंय, त्यानंतर बी ला डी म्हटलंय, त्यानंतर सी ला ई म्हटलंय आणि शेवटी कोणाला पी म्हणायचं असा आपला प्रश्न तयार होतो. कोणाला पी म्हणायचं, मग इथं जर आपण पाहत गेलो तर ए ला सी म्हटलंय म्हणजे इथला म्हणला बी सुटलाय, बी ला डी म्हटलंय म्हणजे इथला सी सुटलाय, त्यानंतर सी ला ई म्हटलंय म्हणजे इथला डी राहिला. मग असं पी ला काय येईल उत्तर, तर आपण ईवीच लिहिली होऊया पटकन. आवश्यकता आहे, मग पहा ए बी सी हा बी इथं आलाय, त्याच्यानंतर असं लक्ष देईल आपल्याला. मग पीच्या अगोदर काय विचारलंय, पीच्या अगोदर काय येईल, त्याच्या अक्षर येईल म्हणजे कशाला पी म्हटलंय, तर एन ला पी म्हटलंय. मग एन ला जर पी म्हटलं तर एन हा पर्याय तिथे एक नंबरला दिसत आहे, म्हणून एक नंबरचा पर्याय, पर्याय क्रमांक एक हे आपलं काय आहे, बरोबर उत्तर आहे. एक हे आपलं काय आहे, बरोबर उत्तर आहे. तर इथंही सहज निरीक्षण केलं, ए ला सी म्हटलंय, बी ला डी म्हटलंय, इथलं मधल्या गाक्ष चुकले, इथल्या गाक्ष चुकले आणि इथल्या गाक्ष चुकले. पण प्रश्नात मात्र हे विचारलंय कोणाला पी म्हणावं, कशाला पी म्हणावं नाही विचारलं, कोणाला पी म्हणावं, पी ला काय म्हणावं असं नाही विचारलं. पी ला काय म्हणावं असं विचारलं असतं तर पी नंतर काय होईल, क्यू सोडून आर उत्तर आलं असतं. परंतु इथं प्रश्न काय आहे, कोणाला पी म्हणावे, म्हणून आपल्याला इथं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपण पर्याय क्रमांक एन हे उत्तर